नमस्कार मंडळी, मी प्रवीण कुमार आणि मी आता आलेला आहे पुण्यामध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रो, आज आपण आलो होतो पुण्यामध्ये. पुण्याची जी फेमस श्रीमंती मिसळ आहे, श्रीमंत मिसळ आज आपण खाण्यासाठी आलो. तर बघूया मित्रो, ही मिसळ कशी आहे. खूप नाव ऐकलं होतं बऱ्याच जणांच्याकडून, त्यामुळं या ठिकाणी ही मिसळ खाण्यासाठी मी आलेला आहे. तो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बघूया आपण ही मिसळ कशी आहे, त्याची टेस्ट कशी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय खायला मिळणार आहे. तर चला मित्रो, बघूया आपण ही मिसळ कशी आहे. तर नमस्कार मंडळी, आता आपण आहोत श्रीमंत मिसळ या ठिकाणी. जो आपला बाणेर पाशा जो लिंक रोड आहे, त्या लिंक रोडवरती हे एक खूप छान असं रेस्टॉरंट आहे. तर मंडळी, टेबलची तुम्ही अरेंजमेंट देखील बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला पुणेरी फेटा देखील दिला जातो. तो फेटा घालून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी जी मिसळ ती मिसळ खाऊ शकता. त्यासोबत या ठिकाणी जे सर्व जे भांडे वापरले जातात ती पितळीचे असतात, बघू शकता. ठिकाणी सांगण्यात येतं म्हणजे जी पितळीची जी भांडी असतात ती पितळीची भांडी आरोग्यासाठी देखील खूप चांगली असतात. त्यांचं मेनू कार्ड आहे, याच्यामध्ये कढी मिसळ पाव मिळतो तुम्हाला 130 रुपये. त्याच्यानंतर स्पेशल श्रीमंत मिसळ पाव हा 160 रुपये आणि स्पेशल श्रीमंत मिसळ भाकरी 190 रुपये. तुम्ही मिसळ ही भाकरीसोबत देखील खाऊ शकता. तर मंडळी, बघू शकता अशा पद्धतीने गाड्यामधून आपल्या टेबलवरती या ठिकाणी ही मिसळ येते. तर बघू शकता आता ही मिसळ येत आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने जे टेबल्स आहेत, या ठिकाणी बसण्याची जी अरेंजमेंट आहे ती देखील खूप चांगली आणि सुसज्ज अशी आहे, बघू शकता. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला हे जी मिसळ आहे ते मिसळ ही गाड्यावर आणली जाते. नाव काय तुमचं? सो ओके, चला. तर मंडळी, बघू शकता आपलं जे स्पेशल श्रीमंत मिसळपाव, ही जी थाळी आहे, ती थाळी किंवा जी मिसळ आहे ती मिसळ आपली आलेली आहे, बघू शकता या ठिकाणी. तर बघू शकता ही भली मोठी थाळी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपणाला काय काय दिलं आहे. तर बघूया आपण या ठिकाणी काय काय मिळतं. तर भरपूर येतं या ठिकाणी, 160 रुपयाच्या मानाने या ठिकाणी तुम्हाला अनलिमिटेड या ठिकाणी जी मिसळ आहे ती मिसळ पुरवली जाते. तर मित्रो, या ठिकाणी जे अनलिमिटेड म्हणजे ह्याच्यामध्ये जो लाडू पापड आणि जे शेंगा आहेत हे सोडून तुम्हाला बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी काय केल्या जातात, अनलिमिटेड दिल्या जातात. तर बघू शकता, बघूया आपण आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी वडे दिलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बटाटा भाजी दिलेली आहे. त्याच्यानंतर हे आहेत मटकीची उसळ आहे, मोडलेली मटकी. कांदा काकडी हा लाडू आहे. त्याच्यानंतर हे शेंगदाणे, हे दही आहे, पाव. आणि या ठिकाणी तुम्हाला हा फरसाणा दिलेला आहे. आणि इकडे बघू शकता ह्या ठिकाणी आता एक फेमस झालेला एक पदार्थ म्हणजे या ठिकाणी कढी. ही जी कढी आहे आणि हा जो वडापाव आहे, तर वडापाव देखील या ठिकाणी खूप चांगला लागतो. म्हणजे बऱ्याच जणांच्याकडे मी रिव्ह्यू ऐकले होते की ही वडापाव आणि ही जी कढी आहे ही कढी तुम्ही एकत्र मिक्स करून देखील खाऊ शकता. त्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी ही हा रस्सा, ही तर्री बघू शकता अशा पद्धतीने दिली आहे. आणि मेन म्हणजे बघू शकता ही जी सर्व जी भांडी दिली आहेत, ही भांडी बघा सर्व जी पितळ आहेत त्या पितळीच्या भांड्यातून दिली आहे. आणि याच्यावरती नाव देखील दिलं आहे, बघू शकता श्रीमंत. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला अनलिमिटेड लागणार म्हणजे कांदा, त्याच्यानंतर मटकी, दही, त्याच्यानंतर लिंबू, हे आहेत बटाटा भाजी आणि हे काकडी. तर हे तुम्हाला सगळं काय मिळतं, हे 160 रुपयामध्ये तुम्हाला मिळतं. तुम्ही अनलिमिटेड काय करू शकता या ठिकाणी खाऊ शकता. मित्र, बघूया ही जी मिसळ आहे त्या मिसळची आपण टेस्ट कशी आहे ते आपण पाहूया. तर नॉर्मली मित्र बघू शकता या ठिकाणी तुम्ही जो फरसाण आहे, ह्या फरसाण्यामध्ये ही बुंदी देखील वापरली आहे. तर आपण ही तर्री देखील बघू शकता. आणि मित्र बघू शकता हा कट बघू शकता आमटीचा, दिसायला तर एकदम डबलच वाटतो. बघू याची टेस्ट कशी आहे. तर आपण नॉर्मलीच जे मिसळमध्ये आपण काय करतो, जो रस्सा आहे तो रस्सा आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ही जी दिलेली आहे आपली जी मटके आहे ती मटके आपण टाकतो. विशेषतः जी मटके या ठिकाणी सुट्टी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो लिंबू आहे तो लिंबू आपण काय करूया, याच्यावरती पिळूया. एका लिंबून काय होणार नाही मित्र, त्यामुळे आपण काय करूया दोन लिंबू काय करूया याच्यावर तसे टाकूया. आणि त्याच्यानंतर हा जो कांदा आहे तो कांदा याच्यावरती टाकायचा. आता बघू याचा टेस्ट कसा आहे मित्र.
दुसरं थोडं तिखट आहे पण टेस्ट खूप जबरदस्त टेस्ट आहे. मी जरूर ट्राय करू शकता. मित्र खूप छान अशी टेस्ट आहे. तर बघूया आपण पाव, बघूया पावाची क्वालिटी कशी आहे. मित्र पाव देखील एकदम फ्रेश आहे आणि एकदम मऊ असा पाव आहे. बघूया आपण या ठिकाणी. मित्र टेस्ट देखील खूप जबरदस्त आहे. आपलं आपण पावासोबत सर्व केलं खूप छान अशी किंवा युनिक अशी टेस्ट लागते. तर मित्र विशेषतः नाशिक नाशिकची मिसळ, पुण्याची मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ ह्याच्यामध्ये मित्र चवीमध्ये खूप फरक असतो आणि ही तशी टिपिकल पुणेरी मिसळ आहे मित्र. त्यामुळं त्याची पण देखील टेस्ट खूप छान आहे. मित्र आता आपली जी मिसळ आहे ती मिसळ खाऊन तर झालेलं आहे. खूप छान अशी मिसळ होती. आता हा जो लाडू बघूया, तो लाडूची टेस्ट कशी आहे. मित्र जो संक्रांतीमध्ये जे आपण जे तिळाचे जे लाडू वाटतो तर तोच हा लाडू आहे. छान अशी टेस्ट आहे. त्याच्यानंतर मित्र आपण ट्राय करणार आहोत की या ठिकाणी जो वडा आहे, वडा आणि कढी. तर या ठिकाणी वडा कढी देखील खूप फेमस आहे. तर बघूया आपण ही वडा आणि कढी याची टेस्ट बघूया आपण कशी लागते. तर याची टेस्ट आपण बघूया कशी लागते. तर हे जो वडा आणि ही कढी, हे वडा मस्त त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि याच्यासोबत काय करते कढीसोबत सर्व करायचं आहे. त्यानंतर याची टेस्ट बघूया आपण. मित्र खूप छान लागतं हा वडा आणि कढी, खूप छान आहे. आणि आणखी एकदा मला मित्र एक सजेशन द्यायचं होतं, एक सूचना द्यायची होती. जर तुम्ही दुपारी जर येणार असाल ही जी मिसळ खाण्यासाठी तर सकाळपासून अजिबात जेवू नका. कारण जर तुम्ही जेवण वगैरे आला तर तुम्हाला हे जे मिसळचं ताट आहे ते संपणारच नाही. त्यामुळं एक लक्षता घ्या, जर तुम्हाला मिसळवरती जर ताव मारायचा असेल तर सकाळपासून काहीच खाऊ नका आणि दुपारी आल्यानंतर काय करायचं याच्यावरती ताव द्यायचा. तर तुम्हाला हे ताट आहे ते ताट पूर्णपणे संपू शकते. तर बघू शकता आता आपलं मिसळ खाऊन झालेलं आहे आणि आता आपण काय करत आहोत जो सेकंड आहे सेकंड बारी चालू करते. तर मस्तपैकी आपण काय करू याच्यामध्ये असा फरसाणा टाकून घेऊ. तर खूप सारे पदार्थ आपल्याला या ठिकाणी मिळतात याच्यामध्ये आपल्याला सर्व करायला. आपण फरसाणा टाकलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडीशी ही जी मटकी आहे ती मटकी टाकू. तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता या ठिकाणी ही जी मिसळ आहे तशी बनवू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आता हा कांदा टाकलेला आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला जर आवडत असेल तर यात थोडीशी बटाटा भाजी देखील करू शकता आपण. सर तर मित्र जी आपली जे श्रीमंत मिसळ होती ती मिसळ जवळजवळ तर संपत आली आहे. आणि मित्र खूप छान अशी टेस्ट आहे. या ठिकाणी जी वडा आणि ही जी कढी आहे ती कढीची देखील खूप छान अशी टेस्ट होती. याच्यानंतर या ठिकाणी जी मिसळ आहे ती मिसळची देखील खूप छान टेस्ट आहे. तर एकदा जरूर ट्राय करा. तर मित्र आपल्यासोबत आहेत प्रियंका, प्रियंकाताई. तर बघूया त्यांचा, त्यांनी नुकतंच या ठिकाणी मिसळ खाल्ली आहे, त्यांचा बघूया रिव्ह्यू कसा आहे. तर मित्र कशी वाटली प्रियंकाताई मला मिसळ? खूप छान होती. मी स्पेशल श्रीमंत मिसळ पाव घेतलेली आणि ती पुरेशी होती एका व्यक्तीसाठी. एक व्यक्ती आरामात खाऊ शकते. ओके. आणखीन तुम्ही हे ट्राय कढी आणि कढी मिसळ ट्राय केली? नाही, मी स्पेशल मिसळ पाव घेतली होती ही. ओके ओके. स्पेशल श्रीमंत मिसळ पाव आणि आम्ही पुरी भाजी दुसरी घेतली होती. ओके. आणि तुम्हाला या ठिकाणी म्हणजे कसं आलं तुम्ही, म्हणजे कसं समजलं तुम्हाला या ठिकाणी? ऍक्च्युली मी फोन केला होता त्यांना. एक त्यांचं आउटलेट बानेरला होतं पण ते क्लोज झालं म्हणून मग मी इथे आले. ओके ओके. सो इथेच आम्ही पण इथेच राहतो. आम्हाला छान आहे इथे. हॅपी. ओके थँक्यू. नमस्कार. म्हणजे आता आपल्यासमोर आहेत प्रवीण भाऊ. त्यांनी नुकतीच या ठिकाणी एक आता मिसळ सर्व केली आहे. तर बघूया त्यांचा रिव्ह्यू कसा, त्यांना ती मिसळ कशी वाटली. तर कशी वाटली प्रवीण भाऊ तुम्हाला मिसळ? अतिशय अप्रतिम मिसळ आहे. इथे मी फर्स्ट टाइमच आलो होतो. ओके. माझी फिरंसी बरोबरच आलो होतो. त्यांनी अगोदर इथे ट्राय केली होती त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की आपण जाऊयात श्रीमंत मिसळवाल्याकडे. खूप मस्त मिसळ असते आणि मला कढीमधली मिसळ खूप जास्त आवडली. आणि तुम्ही कुठली थाळी घेतली होती? दोन्ही घेतली होती. एक श्रीमंत मिसळवाले स्पेशल पण आणि कढीवाली मिसळ घेतली होती. ओके
तर मित्र आपल्यासोबत आहेत नमन भाऊ. तो नमन भाई, आपको कैसी लगी ये जो अभी आपने जो मिसल खा रहे हो, आपको कैसी लगी? बहुत बढ़िया. बहुत बढ़िया है. हाँ, इंग्रेडिएंट्स वगैरह सब बढ़िया, क्वालिटी अच्छी है, सैनिटेशन है काफ़ी. ओके, तो आप यहाँ पे पहली बार आए कि इससे पहली बार? मैं पहली बार आया. पहली बार आया, आपको कैसे पता चला? मैं एक्चुअली शोरूम में आया था बाइक देखने, एंड कुछ स्ट्रेंजर्स मिले, उन्होंने रिकमेंड किया कि ये बढ़िया, मैंने पूछा जब. ओके. हाँ, ओके. तर मंडळी, तुम्ही बघितलं तर या ठिकाणी येणारे जे कस्टमर आहेत त्यांचे देखील तुम्ही रिव्ह्यू ऐकले असतील. तर मंडळी, जर तुम्हाला खरंच जर मिसळचे तुम्ही चाहते असाल आणि तुम्हाला अनलिमिटेड म्हणजे मिसळ जास्त प्रमाणामध्ये खाण्याची जर सवय असेल, तर मित्र नक्कीच तुम्ही या ठिकाणी हे जे श्रीमंत मिसळ पुणे या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. तर मंडळी, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.